ते आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, डीएमध्ये वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू, 10 जुलै 2024 शासन निर्णय निर्गमित. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहस्वागत आहे. खुशखबर, राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळीसर क्लासेस. पावसाळी अधिवेशनाचा आज 12वा दिवस 10 जुलै 2024. जलसंपत्ती दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुनिय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्याबाबत 10 जुलै 2024 शासन निर्णय निर्गमित. राज्य शासकीय कर्मचारी इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुदिय मागे भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारधीन होता. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदिय मागे भत्त्याचा दर 46%-50% करण्यात यावा. सदर मागे भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै 2024 वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. मागे भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे ह्यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिष्याखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशिष्याखाली खर्ची टाकून त्याखाली मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशिष्याखाली ज्या उपलेखाशिष्याखाली त्यांच्या सहाय्य अनुदानाबाबतचा खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशिष्याखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. शासन निर्णय पाहूया. महागाई भत्ता वाढबाबत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 10 जुलै 2024 46%-50% 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंत पूर्ण थकबाकी जुलै महिन्याच्या पगारामध्ये मिळणार. हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबोळीसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता.